प्रचित कुठे? प्रचितने तर शाळेत अप्लिकेशन दिलंय, 2 दिवस येणार नाही. गेम ऑन. कपिल गोलंदाजी मार्कवर सायकला मयूर. पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतो या वेळेला. खूप चांगला झेल पकडला सुरेख झेल. नीरजनी काय झेल पकडला बघा, कार्बन कमाल झेल, कार्बन कमाल. नवीन फलंदाज येतोय प्रेम देवकर, तिसऱ्या क्रमांकावरती. जबरदस्त झेल पकडला क्षेत्ररक्षक, आपण पाहू शकता. नीरज पाटील अप्रतिम झेल. मिडविकेटला होते, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आले. फलंदाज बाद. अजय मडवी येतोय. कपिल चांगली गोलंदाजी करतोय. अजय मडवी आलाय. कपिलला 2 विकेट मिळाल्यात. पाच विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का? स्पर्धेमध्ये 1 हॅट्रिक झालीय. कपिल लेफ्टन उहूर दिकडनं मारा करतोय. चांगली गोलंदाजी बघायला म्हणते. यावेळेला चेंडू पडलाय तर बाहेर काढलाय. डॉट चेंडूची समाप्ती. चेंडू यावेळेला पुलकाराच्या आता 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिटची संधी होती. जर डायरेक्ट हिट झाल्याचा प्रश्न विचारला गेला असता. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. स्ट्रायकरला आता मनोज येतोय. मनोज देवकरला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. कपिल गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतोय. स्ट्राइकला मनोज. चेंडू वाईड वर्करचा वापर केलाय. पंच वाईडची खूण करतायत. वत्तवने भर दौसंख्या 10 फल करते. आपण पाहू शकता या वेळेला 2 धावा आपण पाहू शकता. 2 धावा 10 फल करते. 2 गडी बाद झाल्यात. बाद होणार फलंदाज मयूर आणि प्रेम कपिल. चेंडू या वेळेला आपण भरपूर उंच गेलाय. चेंडू नुमान लाइन्स मध्ये पडतो. जोपर्यंत चेंडू फिड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता या वेळेला. 4 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. सेमीफायनलची मॅच. जय जलेश्वर वाडेकर विपक्ष जनमन मोठी देसाई.
कपिल लेफ्टन ओवर तिकडे मारा करतो स्ट्राइकरला फलंदाज मनोज देवकरला आपण पाहू शकता. दोन्ही डावखुरे खेळाडू आहेत मैदानावर. हा चेंडू खूप चांगला होता या वेळेला पॅडवर अदळतो चेंडू. षटक संपत सचिन ठाकूरचा इशारा तो या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त कपिलने. चार धावा दिल्या दोन महत्वपूर्ण गडी बाद केले. गोलंदाजी मार्गावर येतो कॅप्टन येतो या वेळेला अतुल भोईर. चरणदास म्हात्रे आणि राजेश पाटील यांचं आगमन होतं. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जबरदस्त गोलंदाजी शपलून ऑन साइडला मिडविकेट क्लिअर करायचं होतं. राजेश पाटील आणि चरणदास म्हात्रे साहेबांचं आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अतुल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय स्ट्राइकरला अजयला आपण पाहू शकतो. चेंडू ऑन साइडला पुल केला आहे. चेंडू हवे ते या वेळेला बडी श्लोंगनला. कपिल खूप वेगाने आलाय. थोडासा ना स्वतःवरती नाफड होते त्याला हास्य देखील येते कारण ह्यावेळेला जर चेंडू जर त्याच्या हातातून निसटला असता कदाचित एक्स्ट्रा धाव मिळाली असती. 10:05 गोलंदाजी मार्कर एंड बदलतात. अतुल स्ट्रायकरला मनोज देवकरला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. शॉर्ट पिच होता यावेळेला लवकर शॉर्ट सिलेक्शन केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. अतुल गोलंदाजी मार्क शकला मनोज. फुलटॉस होता एस त्यांचा वेद फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला अतुल यश मिळाला. तर जितेश पाटीलना इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. डोकं शांत ठेवून फलंदाजी करावी लागणार आहे. चेंडू या वेळेला चांगली गोलंदाजी बघायला म्हणते. लेग कटर चेंडू फेकला होता या वेळेला. तर अतुलकडे देखील भरपूर व्हेरिएशन आहे. लेग कटर ऑफ कटर आपण बघतोय. दोन्ही टाकू शकतोय. वेगामध्ये ते ऑफ कटर लेग कटर टाकू शकतात. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करतोय जंजलेश्वर वाडेकर संघ. नाणेफेकी जिंकलाय. तर तीन गडी बाद झाल्यात. मयूर देवकर मनोज देवकर प्रेम देवकर तीन देवकर बंधू बाद झाल्यात. स्ट्राईकला जितेश पाटील आणि नो स्ट्राईकला अजय मडवीला आपण पाहू शकता. अतुल तू जितेश चेंडू या वेळेला लाईन पावी लागणारे पंच व्हाईटची खूण करताय. धावसंख्या दाफल करते 6 धावा. अतुल भोईर गोलंदाजी मार्कवर. उद्यापासून सुभाष मैदानावर देखील आपण पाहिले तर जय जलेश्वर वाडेकर 40+ संघाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर. चेंडू चांगला होता या वेळेला. ऑन साइडला फक्त वळवला चेंडूला. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केलाय. बॅकिंग आहे तिथे. संख्या हफल करते आपण पाहू शकता. एक ने पुढे सरकते. 7 धावा आपण पाहू शकता.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर 7-10 गडी बाद झालेत. 3 मोठे दिसाई संघाचे. आता इथून चांगली भागीदारी करायला लागणार, खास करून जितेशला चांगली बॅटिंग करायला लागणार. छगन पाटील देखील आमच्यासोबत थोडंसं एन्जॉय करत आहे. नवीन गोलंदाज प्रणित, वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. 10 झाले 7, 3 प्रमुख फलंदाज बाद झालेत. पाच आता जितेश पाटील आहे तोपर्यंत अशा असणारे. प्रणित गोलंदाजी मार्कवर, त्याला जितेश पाटील पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये ना 30 ते 35 धावा करावायचं लागणार आहेत. प्रणित, हा चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू चाललाय मिड विकेटला. एक धाव कम्प्लीट केली आहे. पाहिजे दुसरी धाव होते का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतुल आले होते चेंडूला, उचलतात फेकी करतात. परंतु 2 धावा इथे कम्प्लीट केलेत आहेत. खरं 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडूवरती येणं, वाकणं, चेंडूला उचलणं, फेकणं, तोपर्यंत ओती जातो आणि जितेश 2 धावा इथून कम्प्लीट करतोय. प्रणित पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओवर द मारा करतो आमच्या समालोचक कक्षा इंडियाकडून. साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्टमॅन पॉईंट कवर्स, एक्स्ट्रा कवर. चेंडू कार्पेटच्या मधून मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा फॉर्मलिंग झाला. 2 धावा कम्प्लीट होत आहेत. फेकी अचूक येते, पण 2 धावा इथून कम्प्लीट केल्या. त्या धावसंख्या धापल का ती 11 धावा. धावफल करते जितेश. प्रयत्न करतोय, मोठे फटके मारण्याच्या गोलंदाजी चांगली होते. प्रणित पाटील राईट आर्म ओवर द कडे मारा करतोय. फुल टॉस होता यावेळेला. पंच नोची खूण करतायत. येणारा चेंडू फ्रीट. कदाचित इथून धावा येतात का पाहायचंय. आत्ता लायसन असणारे तर मेजवानी दावत. 12 धावा आहेत. प्रणित पाहिजे आता फ्रीटचा चेंडू कशाप्रकारे फेकतोय. हा चेंडू या वेळेला उंच गेलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पचता धावास इथून सुरू होतात का? स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून चेंडू गेला होता. प्रणितचा फ्रीटचा चेंडू. जितेशने त्याच्यावरती प्रहार केला. षटकाराला पहिला षटकार आलाय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. प्रणित चेंडू या वेळेला हवेमध्ये. पाहिजे झेल होतोय का? सिद्धू पाटीलने सांगितला माझा झेल आहे. षटकाराचं प्रत्युत्तर देतोय विकेट घेऊन. बिग विकेट. जितेश पाटील बॅक टू पवेलियन. धावा धाव फलकते. नितीन गाळन जरा टर्न संपले तर तुम्ही इकडे या जरा. 18 धावा धाव फलकते. स्ट्रायकरला आपण पाहिलं तर आकाश प्रणित. तो आकाश चेंडू या वेळेला आपण तर चेतीचं अपील करण्यात येतोय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे प्रणितच्या माध्यमातून. एक षटकार आल्यानंतर किती चांगलं कमबॅक बघा. 18 धावा झाल्यात. त्यानंतर एक षटक असणारे प्रणित पाटील गोलंदाजी मार्क वर शकला. आकाश मात्रेला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू वेल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच वाईड चिकून करताय. तर बनत दव्याने भर. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 19
मनीष भोईर आमच्या सोबत जॉईंट आहेत 12 खेळाडूच्या सोबत. एक चेंडू बाकी आहे, चर्चा करू नंतर त्यांच्याविषयी देखील आम्ही. आ चेंडू या वेळेला पण आता फ्लिक करायचा होता. षटक संपतंय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना मोठी देसाई संघाची धावा झाल्या, 10 फलकाती 19 गडी बाद झाल्या. तब्बल जर विचार केला तर 4 गडी बाद 19 डिज. ते आम्ही घेतोय. तर आमचे मान्यवर चरणदास म्हात्रे यांचा सत्कार करतील. मोहन तांडेल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण त्यांचा सन्मान करायचं आहे. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, आणि या भूमीवरती आपला देखील आदरपूर्वक सत्कार केला जातो, सन्मान केला जातोय. सदाशिव पाटील आणि आपण तर मोहन तांडेल यांना विनंती करतो आपल्या दोघांच्या हस्ते चरणदास म्हात्रे यांचा आपण सत्कार करायचा. अतिथी देव भव. तो चरणदास म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. एक आपण बोलले तर शाल या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. राजेश पाटील बेटवडे यांचा देखील सन्मान करायचा आहे व्यासपीठावर. तर गोलंदाजी मार्कवर येतो आपण बोलतो तर सर्वेश पाटील. उद्या त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी असणार आहे. उद्या स्पर्धा आहे ना फोटी प्लसची. राजेश पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय. 19 धावा 10 फलकाती. स्ट्रायकरला फलंदाज अजय मडवी. चेंडू उंच गेलाय, पायचा झेल होतोय का. फलंदाज बाद कपिलला आणि खूप चांगला झेल पकडला. लॉंगॉनला होते वडीश लॉंगॉनला आणि खूप चांगला झेल पकडला. फलंदाज बाद अजय मडवी बॅक टू पवेलियन. संदेश येतोय. षटकार एकच आला आहे तो पण आपण जितेशच्या बॅटमधून. इतर फलंदाज धावा करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला प्रेम, मनोज, मयूर, जितेश धावा करून देणार. तुम्ही संघामध्ये तुमची देखील जबाबदारी आहे की तुम्हाला धावा कराव्यात लागणार. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25-26 धावा झाल्या तरी मॅचमध्ये मजा येईल. रबाडाचा एक षटक, संदेशचं एक षटक, अजयचं एक षटक आणि आपण म्हटलं तर सागरचा एक षटक. गोलंदाजी खूप चांगली, मॅच चांगली होईल. शेवटपर्यंत मॅच जाईल का पाहायचंय सर्वेश. चेंडू या वेळेला पुल करायचा होता. बॅटच्या आपण बघितलं तर स्टिकर जवळ चेंडू लागतोय. फायनलला चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव इथे कम्प्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकाती 20. चेंडू बाकी अजून 4. सर्वेश चेंडू चांगला लेग ब्रेक बघायला मिळाला. पंच वाईड चिखून करतायत. संख्या 10 फलकात 21. रोंगन गुगली देखील टाकतायत, गुगली देखील टाकतायत. पाच आता कशा प्रकारचा चेंडू टाकतायत सर्वेश. राईट ऊर्धकडे मारा होतोय. चेंडू उलटा टाकण्याचा प्रयत्न केला. तर यावेळेला थोडंसं रोंगन टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 2 धावा इथून होत आहेत का पाहायचंय. गुड थ्रो, काय फेकी आली बघा. प्रणित वाटीला तिथं तुम्ही जर चूक केली ना दुसरी धाव घ्यायची तर तुमचा विकेट जाईलच समजायचं, आणि तेच केलं. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 22. अजून एक विकेट जातोय. बाद कोण होतोय तो संदेश होतोय. आकाश बाद होतोय. संदेश नोंद टाकला आहे. मी तर म्हणेल इथं घाई नव्हती करायची, कारण जे चेंडू बाकी आहेत ना त्याच्यात एकाच दुसरा षटकार चौकाराला छगन पाडील तर धावा 30 जाऊ शकतात. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला सागर. तीन चेंडूचा खेळ बाकी.
प्रचित बघा लगेच आले. प्रचितला काही असलं ना, प्रचितला येणं फार गरजेचं आहे, कारण त्याला माहिती आहे ती गोष्ट जाणून घेणं त्याला फार गरजेचं असतं. नाही, प्रचितने कौतुक करायला पाहिजे प्रचितचं. दोन दिवस भरपूर सहकार्य केलं आहे. प्रचित, आम्हाला जे सन्मानचिन्ह मिळतील ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. चेंडू यावेळेला पुल केला आहे, चेंडू बराच वेळ हवे ते यावेळेला जेलची शक्यता होती, बॅकिंग येते त्यावेळेला. संख्या धाव फटकर ते आपण पाहू शकता यावेळेला 24 धाव. दोन चेंडूचा खेळ बाकी, स्ट्रायकिंगला सागरला आपण पाहू शकता. सर्वेश चेंडू पाकपडो गेला, पंचा लाजवाब फटका, उपयुक्त चौकार येतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, दणदणीत चौकार. अंतिम चेंडू मच निडेक चौकार आलाय. 28 झालेत, 30-35 झाल्या ना मॅच मजा येईल, मॅच बनेल सुद्धा. गोलंदाजी चांगली मोठी देसाई संघाकडे देखील. जय जलेश्वर वाडेकर संघाची फलंदाजी देखील खूप चांगली. पण क्रिकेट हे कोणी जिंकू शकतोय कोणी हरू शकतोय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. डॉट चेंडूची समाप्ती, षटक संपलाय. धावसंख्या 10 फलकाती, 4 षटकाच्या समाप्तीत 28 गडी बाद झाले. तब्बल जयेश आम्हाला सांगतायत 29 लक्ष असणं जय जलेश्वर वाडेकर संघाला. 6 गडी बाद 28-29 धावांचं लक्ष. मॅच जशी सुरू होईल जाऊया दुसऱ्यासाठी. आमचे साथी समालोचक नितीन गाणेचे तत्पर डीजे मास्टरला देखील एक संधी देऊ. पहिल्या सत्रात जयनमन मोठी देसाई संघाने 28 धावा केल्या, 29 चा टार्गेट आहे. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतात, आईगावदेवी क्रिकेट संघ बेतवडे बी आयोजित आईगावदेवी चषक 2022 आणि दुसरी सेमीफायनल. काल फर्स्ट सेमीफायनल तुम्ही पाहिली तर फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळाली. कोळेगाव आणि सोनारपाडा ती मॅच सेमीफायनल सोनारपाडा जिंकली आणि आज दुसरी सेमीफायनल तुम्ही पाहतात मोठी देसाई विरुद्ध वाडेकर. आज तुम्ही पाहतात आमचे मित्र सातत्याने खोणी संघ तुम्ही खेळताना पाहतात. वेदिका स्पोर्ट खोणी या नावाने आणि तो संघ विजय फुलोरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जातात. त्यांचेच बंधुराज मायकल फुलोरे यांची कन्या वेदिका आणि वेदिका फुलोरेचा आज वाढदिवस आहे. तिच्याच नावाने सातत्याने खोणी संघ खेळत असतो. तिलाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत विजयजी फुलोरे. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत, पुरस्कर्ते सुद्धा आहेत.
कोणी संघाला निमित्त पॅक करतात. आता 29 धावांचं संरक्षण इथे करायचंय. वाडेकर विरुद्ध जय जलेश्वर वाडेकरला आता फायनलमध्ये पोचण्यासाठी 29 रन करायचे आहेत आणि बघायचं त्यापासून रोकेल का प्रेम देवकार. पहिला चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आलेत सुमित आणि दोन धावेने खातो करतायत फलंदाज अतुल. प्रणितने सांगितलं मागच्या वर्षी 6 मॅचेस वाडेकर मोठी देसाई झाल्या होत्या, 4 मोठी देसाईने जिंकल्या, 2 वाडेकरने जिंकल्या होत्या. या सीझनमध्ये पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलेत. तर प्रणितलाही माहिती आहे मोठी देसाई चांगला संघ आहे. चला सोनारपाडा संघ आपण रिपोर्टिंग करा. इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आकाश. चांगली फिल्डिंग करतायत, थ्रो फेकी चांगली, एक सिंगल इथे मिळाली अतुलला. अतुल भोईर वैयक्तिक 3 धावांनी घेतोय. जय जलेश्वर वाडेकर संघाची धावसंख्या 3. 29 टार्गेट या मॅचमध्ये आणि बघायचं त्या पाठलाकापर्यंत पोचतोय का सोनारपाडा संघ. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इथे चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय प्रणितने. प्रणितला माहिती आहे टार्गेट जास्त मोठं नाही, त्यामुळे काही करण्याची गरज नाहीये. चार धावा झाल्यात. अतुल वैयक्तिक 3 वर खेळतोय. जय जलेश्वर वाडेकर संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. स्वप्नील भोईर यांचं खूप मोठं योगदान आहे या टीमसाठी. जरी परूस करते अधूनमधून या संघाला लाभतात मात्र एक टीम चालवणं इतकं सोपं नाही आहे. आणि स्वप्नील भोईर कित्येक वर्षापासून एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा या टीमला ते पाहतायत. आजही ते स्वतः संघामध्ये खेळतायत. ही चर्चा आम्ही मगाशी सिद्धू पाटीलसोबत सुद्धा थोडीशी केली की टीम चालवणं इतकं सोपं नाही आहे. प्रत्येक दिवशी जर तुम्ही स्पर्धा खेळत आहेत, 50,000 स्पर्धा असेल, 6,000 रुपये प्रवेश फी, 1,00,000 स्पर्धा खेळत आहे, 12,000 रुपये प्रवेश फी, नाईट स्पर्धा खेळत आहेत, 25,000 रुपये प्रवेश फी, आणि इतकं सोपं नाही आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतोय. जितेशने अपील जरूर केलंय मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू तितका वेगाने होता, डॉट चेंडू जिथे समाप्ती होते. ज्यावेळी तुम्ही जिंकत असतात त्यावेळी तुम्हाला पुरस्कृती लाभतील, ज्यावेळी तुम्ही पराभूत व्हाल हार तुमच्या मागे ज्यावेळी लागते ना पुरस्कृती तुमच्याकडे लक्ष देणार नाहीये. हे क्रिकेटचं वसूल आहे. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, काय वेग आहे, प्रचंड वेग आहे. आणि पहिल्या षटकात धावा खर्च केल्या त्या 6. 29 टार्गेट म्हणजे 18 चेंडूमध्ये अजूनही 23 करायचे आहेत. रबाडेने आपलं पॉवर प्ले षटकातील काम तर केलं, विकेट त्याला जरूर मिळाली नाही मात्र 6 धावा त्याने खर्च केलेत. की जयनमन मोठी देसाई संघसुद्धा सहजा मॅच सोडणार नाहीये. 8 स्पर्धांमध्ये 6 ट्रॉफीज त्याने मोठी देसाई गावामध्ये नेल्यात. अठरा चेंडू 23 संदेश मात्र येत आहेत. 18 चेंडूमध्ये 23 करायचे आहेत. तो आज बरोबर 9 वाजता इथे देवी चपाडा संघ उपस्थित राहिला होता. सकाळी वाडेकर संघसुद्धा त्याच वेळेत उपस्थित राहिला. त्यामुळे मॅचेस थोडीशी फास्ट झाले, काही मॅचेस एकतर्फी झाल्या. पहिलीच मॅच आपण पाहिली तर थोडीशी एकतर्फी झाली देवी चपाडा आणि जय जलेश्वर वाडेकर. वेळेच्या बाबतीत कालपेक्षा आज फास्ट मॅचेस झालेत. प्रवीण तांडेलसुद्धा हाच विचार करतील कदाचित फायनली फास्ट होते म्हणजे मला वाटत नाही की होईल. आता काटई आणि सोनारपाडा मॅच सुरू आहे. 23 टार्गेट सोनारपाडा संघासमोर आहे. ती मॅच त्यांनी जिंकली तर सेमीफायनल वाकलनसोबत आहे. तर मी कदाचित फायनलसाठी थोडंसं वेट करावं लागेल. इथे थर्डमॅनला फिल्डिंग खराब, धावा मिळतील 4 चौकार.
18 मध्ये जर 23 चं संरक्षण करायचं आहे, फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 19 रन अजूनही करायचे आहेत. गोलंदाजी चांगली आहे, मात्र फिल्डिंगही चांगली करावी लागेल या मॅचमध्ये. बाळू जयनमन मोठी देसाई टीमला. फुलटा चेंडू होता, आता सॉफ्टेनचा वापर केला, हलक्या हाताने खेळत आहेत. अजय मडवी तिथे, चांगली फिल्डिंग त्यांनी केली आहे. एक धाव मिळाली, 16 चेंडू 18 रन्स या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. चौकार जो आला तोच विचार जितेश करत आहेत, कदाचित चौकार यायला नको हवा होता. 3 धावा अजून वाढले असते, 21 राहिले असते. बरेचसे असे खेळाडू आहेत छगन ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, चेंडू पकडण्याच्या आधी त्यांना फेकायची घाई असते, त्यामुळे काय होतं तर फिल्डिंग खराब होते. तुम्ही अगोदर चेंडू पकडा, त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न करा जर बॅकअप असेल तर. संदेशला विकेट घ्याव्या लागतील जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल ना, तर विकेट घ्याव्या लागतील. विकी पाटील माटाडीचे यांच्याकडनं संदेशसाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपये, मात्र चेंडू लॉंग लेगच्या दिशेने सीमा पार जातोय. चौकार खराब गोलंदाजी आता होत असताना संदेश मात्रेच्या माध्यमातून. स्कोर आपण पाहिला तर 15-14 धावांची अजूनही गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आता जय जलेश्वर वाडेकर. समोर मोठ्या दिशेने 6 ट्रॉफी जिंकलेत, वाडेकरने 4 ट्रॉफी जिंकलेत. तर त्यांनाही कमी लिखून चालणार नाही आहे, त्यांना माहिती इथून जिंकलो तर अजून एक ट्रॉफी वाडेकर गावामध्ये जाईल. त्यासाठी प्रणीत आणि अतुल सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. सुनील मामा चौधरी यांची स्पर्धा, 40+ स्पर्धा आहे वाडेकर येते 17 व 18 डिसेंबर. 40+ स्पर्धा बळूपडली सुरू आहेत. टेनिस बॉल आपण पाहिलं तर रेग्युलरच्या स्पर्धा भरपूर सुरू आहेत. हलक्या हाताने खेळत आहेत, एक सिंगल अजून ॲड होईल. जास्त जोखीम उचलत नाही आहे. जय जलेश्वर वाडेकरचीच फलंदाज आपण पाहिले ना, सलामीची जोडी अतुल आणि प्रणीत, पण त्यांना माहिती आहे. बारा धावांची अजूनही गरज आहे. अतुल भोर स्ट्राईक एंडला आहेत, हलक्या हाताने खेळत आहेत. बघा सॉफ्टवेअरचा वापर करत आहेत, सिंगल डबलने त्यांना माहिती आहे धावसंख्येपर्यंत आपण पोहोचू शकतो. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या ती 18, चेंडू शिल्लक आहेत 12, धावा बनवायच्या आहेत 11. कोणत्या प्रकारची घाई करत नाही आहे जय जलेश्वर वाडेकर संघ. जेश मागच्या वर्षी हीच बेतोडे बी ची स्पर्धा होती, तेव्हा मोठे दिसे आणि वाडेकर फायनलमध्ये होते आणि आज सेमीफायनलमध्ये आलेत. अजय मडवी येत आहेत 12 चेंडूमध्ये 11 करायचे. ती स्पर्धा किंग ग्राउंडमध्ये झाली होती मागच्या वर्षी. मोठे देसाई संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे या चषकाचा. मात्र आता थोडासा पराभवाच्या छायेखाली दिसतोय, मात्र अजूनही मॅच संपली नाही आहे. अजय मडवीने 4 ते 5 धावांचं षटक टाकलं तर कमबॅक करेल मोठी देसाई. फुलटॉस चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलेत, मात्र पंचांचा इशारा काय येतो हे पाहणं गरजेचं आहे. स्वतः क्षेत्ररक्षक सांगतायत आता की षटकार आहे. करायचे आहेत इथे सन्मान दिला अतुलने, चांगला चेंडू होता. मयूर देवकर बघा किती वेगाने आलेत, अजूनही 4 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत आणि विजयापासून जास्त दूर नाही आहे. सलग 3 सामने खेळतोय, त्यामुळे थोडस थकान महसूस करतोय मोठे देसाई संघ. क्रसदे संघाला त्याने पराभूत केलं, त्यानंतर सेकंड राऊंडची मॅच ते लगेच खेळले. उसारगरला त्याने पराभूत केला आणि लगेच सलग 3 री मॅच खेळत आहेत. त्यामुळे कुठेतरी थोडस दडपण थकान पाहायला मिळते. वाडेकरने सकाळी 2 मॅचेस जिंकले, त्याने भरपूर आराम केला आणि कदाचित त्या आरामाचा फायदा त्यांना आता या मॅचमध्ये झालाय. एक सिंगल अजून ॲड होईल,
धावसंख्या 26 तीन धावा विजयापासून दूर आहे। जय जयलेश्वर वाडेकर। खेळाडू चांगली कामगिरी करतात। नीरज ने जबरदस्त झेल टिपला या मैच मध्ये। मयूर देवकरचा तो झेल नव्हता, झेल बनवला। हा चेंडू भरपूर उंच गेलाय। रबाडा सुरुवातीला धावले थांबले। एक धाव मिळाली। सत्तावीस धावा झाल्या। दोन धावा अजूनही गरज आहे या मॅच मध्ये। मॅच आता मात्र समाप्तीच्या मार्गावर आहे। बोला, असे फटके खेळताना थोडीशी भीती वाटते, कारण की बॅट तीन धावा अजूनही या मॅच मध्ये। दोन धावांची गरज आहे। रशीद चैंद्र शेठ चषकमध्ये आपण पाहिल्यानंतर चेतन ढोणेला बॅट लागली बळू खूप जोरात देवाची फडके पडायच्या। आणि मॅच समाप्त झाली आहे। आणि जय जलेश्वर वाडेकर संघ पोहोचला या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये। मागच्याही वर्षी हा संघ फायनलमध्ये होता, पण त्यांच्या अपोजिट बोटी देसाई होता, तो पराभूत झाला। आणि आता फायनलमध्ये नवीन संघ त्यांच्या समोर आहे, सोनारपाडा। वाडेकर विरुद्ध सोनारपाडा अशी मेगा फायनलची मॅच। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय पॉवर प्लेच्या षटकात फक्त चार धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले, तो कपिल ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। कपिल पाटील आधीच मॅच सुरू होण्या अगोदर चर्चा करवते कपिल की मॅन ऑफ द मॅचच्या व्यतिरिक्त काहीतरी पारितोषिक असणं गरजेचं आहे। कॅश प्राईज मात्र मिळणार नाही आहे कपिल, फक्त ट्रॉफी मिळेल मॅन ऑफ द मॅच। पण संघ पराभूत झाला त्यानंतर सुद्धा बघा मोठी देसाईने टीम मिटिंग घेतली, हे तुमच्याकडे पाहिजे। काय चुका झाल्या त्याचंही कदाचित टीम मिटिंग घेतली असेल। पुढची अजूनही पुढे मोठमोठ्या स्पर्धा आहेत, त्याचा कदाचित संकेत दिला असेल कॅप्टन की